उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज सबसे पहले आपके मोबाइल पर। नमस्कार, मैं अमृता भारती। उल्लास लाइन बुलेटिन में आपका हार्दिक स्वागत है। आइए नजर डालते हैं आज की मुख्य खबरों पर। स्वच्छ भारत अभियान या अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2019 चालू आलेलं आहे। माननीय आयुक्त श्री हांगे साहेब यांनी उल्हासनगर शहरातील नागरिकांना आणि सर्वांना स्वच्छतेसाठी आवाहन केलं आहे। सर्वांनी स्वच्छता पाळावी, प्लास्टिक पिशवीचा वापर करू नये, आम्ही यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करीत आहोत। तसेच महापालिकेतर्फे माननीय आयुक्तांनी विशेष मोहीम हाती घेतलेली आहे। शहरातले जे मुख्य रस्ते आहेत ते सर्व एकदम अतिशय साफ चांगल्या प्रकारे साफ करून आणि सर्व महापालिकेचे कर्मचारी कामाला लावून आजपासून आम्ही हे काम चालू केलेलं आहे। आम्ही नागरिकांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला यामध्ये सहकार्य करावे। स्वच्छ भारत अभियानाचा कार्यक्रम मला वाटतं 2 ऑक्टोबर 2014 पासून माननीय पंतप्रधानांनी हा घोषित केलेला आहे। त्यानंतर त्याच धर्तीवरती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी हा कार्यक्रम सप्तपदी स्वच्छतेची हा सह्याद्री विश्रामगृहावरून या कार्यक्रमाचं उद्घाटन 2015 झालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि संपूर्ण भारत देशामध्ये स्वच्छतेचा स्वच्छ भारत अभियानाचं काम चालू असल्याकारणाने गेल्या वर्षी देखील आपल्या शहरामध्ये स्वच्छ भारत अभियानाचं काम झालेलं आहे। परंतु या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा निश्चित चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी आम्ही आता दिवाळीपासूनच सुरुवात केलेली आहे आणि मुख्य रस्त्याचं उद्घाटन आत्ताच माननीय महापौर पंचम कलानी यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे। प्रभाग समिती क्रमांक 2 आणि सर्व प्रभाग समित्यामध्ये जे 5-5, 4-4 मुख्य रस्ते आहेत ते अगोदर घ्यायला सांगितलेत आणि हे 5 रस्त्याचं काम झाल्यानंतर बाकी बायफर्गेटेड रोड जे आहेत वाडावाडामध्ये जाणारे ते घेणार आहोत। याच्यामध्ये संपूर्ण शहरातील नागरिकांचा, सेवाभावी संस्थांचा, सन्माननीय पदाधिकाऱ्यांचा, नगरसेवक नगरसेविकांचा, शाळेतल्या मुलामुलींचा, सेवाभावी संस्थांचा, जे वृक्ष संवर्धन करणारी समिती आहे, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या वकील संघटना असेल, पत्रकार संघटना असतील, सर्व लोकांचा सहभाग या शहरामध्ये आम्ही या स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणार आहोत आणि हे स्वच्छ भारत अभियान हे सर्वांसाठीचं अभियान आहे, आपल्या शहरासाठी अभियान आहे। त्याच्यामुळं सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त आपलं उल्हासनगर शहर स्वच्छ आणि सुंदर हरित करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेला आपण सहकार्य करावं असं या ठिकाणी मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उल्हास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्हास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।